यहाँ सरकार बचाने के लिए आप बोले वो सुनने से हम यहाँ देश को बचाने के लिए आए हैं, भ्रष्टाचार को दूर करने के लिए। अगर 100 बार मुख्यमंत्री की कुर्सी को दांव पे लगाना पड़े तो 100 बार क्या 1000 बार भी अपनी सरकार को दांव पे लगाने के लिए तैयार है। और मुख्यमंत्री की कुर्सी तो क्या, अगर अपनी जान देश के लिए देनी पड़े तो मैं अपने आप को बहुत सौभाग्यशाली समझूंगा। मुझे लगता है कि ये आखिरी हमारा सेशन है, ये हमारा आखिरी दर्शन है, असं अरविंद केजरीवाल म्हणाले। आणि या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आपले जी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर, काँग्रेसचे नेते महादेव शेलार, त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत आपच्या वतीनं अंजली दमानिया, विश्वंभर चौधरी सामाजिक कार्यकर्ते, हे सुद्धा आपल्या बरोबर आहेत। या सगळ्यांशी आपल्याला चर्चा करायची आहे। सुरुवातीला मी जाते अंजली दमानिया यांच्याकडे। अंजली जी, दोन प्रमुख मुद्दे आपल्याला वारंवार विचारले जात आहेत, ते म्हणजे जनलोकपालाचं विधेयक आणण्यापूर्वी 48 तासांचा कालावधी लोकप्रतिनिधींना का मिळाला नाही, आणि दुसरा मुद्दा राज्यपालांची परवानगी नसताना हे विधेयक विधानसभेमध्ये आणलं कसं काय, या मुद्द्यावरून संभ्रमाची परिस्थिती आहे, आपलं उत्तर नेमकं काय? मी हे दोन्ही मुद्दे ना अगदी व्यवस्थित वाचून काढले, तर रूल 34 आणि सेक्शन 22(3) म्हणजे रूल 34 जो आहे ट्रान्झॅक्शन्स ऑफ बिझनेस ऑफ NCT दिल्ली विच वॉज डन इन 1993, याप्रमाणे जर एखादं फायनान्स बिल जर टेबल व्हायचं झालं तर ते आधी LGची परमिशन घ्यावी लागते आणि परमिशन घेतल्यानंतर ते कॅबिनेटकडे द्यावं लागतं। आणि त्याच्यात दुसरंही जे 22(3) जे मी म्हटलं त्यातही तोच मुद्दा आहे, पण मुळात लोकपाल बिल हे काही फायनान्स बिल आहे का? त्यात एक अंश सुद्धा, एक छोटासा पार्ट फक्त फायनान्सचा येतो, बाकी त्यात फायनान्स बिल असण्यासारखं काहीच नाही आहे। आणि हेच बिल घेऊन LGना भेटायला अरविंद केजरीवाल 7 तारखेला गेलेले, LGनी ते रिफर केलं होतं युनियन लॉ मिनिस्ट्रीकडे, आणि त्यांना 7 तारखेला देऊन सुद्धा एका आठवड्यात काही याच्यावर निर्णय घेता येत नाही। म्हणजे आज तुम्ही मला सांगा की कुठला प्रोटोकॉल यांनी फॉलो केला नाही, आणि ते पुन्हा पुन्हा म्हणतायत की मी कॉन्स्टिट्यूशन सगळं वाचलंय, त्यात कुठेही दिलेलं नाही की LGच्या सँक्शनची गरज आहे, असं कुठेही दिलं नाही आहे। आता होम मिनिस्टर, जसं तुम्ही मगाशी भाषणातही ऐकलं त्यांच्या, ते म्हणतात होम मिनिस्टर जर म्हणतात की माझ्याही सँक्शनची गरज आहे, तर ते म्हणाले हा काय प्रकार आहे, म्हणजे याच्यात कुठेही कॉन्स्टिट्यूशनमध्ये होम मिनिस्ट्रीच्या कन्सेंटची गरज आहे असं कुठेही लिहिलेलं नाही। मग हे जे नवीन रूल्स बनवतात, तर इज रूल इम्पॉर्टंट ऑर इज अन ऍक्ट इम्पॉर्टंट? आई मीन कोणी मला सांगावं हे? आणि मगाशी रूल इम्पॉर्टंट आहे की ऍक्ट, पण ते वाचण्यासाठी 48 तासांचा कालावधी मिळायला पाहिजे, हे जे लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे यात गैर काय आहे? हा सुवर्णा, सुवर्णा तेच मी तुम्हाला सांगत होते मगाशी, ते कदाचित विश्वंभर दादांनी कदाचित ऐकलं नाही की 2 दिवसापूर्वी जे पाठवलं गेलं त्याच्यात ते होतं असं ते एकदा म्हणाले हर्षवर्धन। आज त्यांच्या बोलण्यात जर तुम्ही ऐकलं असेल तर ते म्हणाले पहिल्या ह्याच्यात ते होतं, मग ते म्हणाले दुसरं जे पाठवलं गेलं त्याच्यातनं तो मुद्दा गायब होता, काल रात्री जे मला परत मिळालं त्याच्यात तो मुद्दा होता। म्हणजे आता ह्यात कुठे काय गडबड आहे हे मी इथे मुंबईत बसून तुम्हाला सांगू शकत नाही, पण तुम्हाला असं वाटतं का की कायद्याच्या बाहेर जाऊन आम्ही काही करू? आज तुम्ही मला सांगा, जे आपण अरविंद त्यांच्या स्पीचमध्ये म्हणाले की आपण म्हणतो की पार्लमेंट आणि असेंब्ली हे आमचं मंदिर आहे, मग आज हे मंदिरात गेले 4 दिवस आपण तमाशे बघतोय, ते काय चाललेत? म्हणजे ते पेपर स्प्रे म्हणा, खुर्च्या फेकणं म्हणा, हे काही आजचं नवीन नाही आहे, हे अनेक वेळा झालेलं आहे। माईक तोडले जातात, खुर्च्या तोडल्या जातात, कागद फाडले जातात, हे कसलं मंदिर आलं आणि कसली व्यवस्था आली आणि कसलं काय, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा मान या लोकांनी आजपर्यंत कधी ठेवला होता? जो आपण ठेवायला निघालोय, आम्ही एकही रूल कुठेही मोडला नव्हता, ना आज, ना याच्या आधी कधी। नाही, या सगळ्या गदारोळाचं समर्थन होऊच शकत नाही, पण विश्वंभर चौधरी यांच्याकडे जायचं आहे मला। सर, आपण पाहतोय जे दोन प्रमुख मुद्दे वारंवार लोकप्रतिनिधींकडनं उपस्थित केले जात आहेत की राज्यपालांची परवानगी नसणं आणि कोणतंही विधेयक सादर होण्यापूर्वी 48 तास आधी ते वाचण्यासाठी आणि अभ्यासण्यासाठी मिळालं पाहिजे, या दोन बाबी पाळल्या गेल्या नाही आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला, अंजलीजींचं उत्तर तुम्हाला पटतंय का? नाही, आता समजा असं जर स्टेटमेंट विरोधक करत असतील की एकदा मिळालं ते योग्य होतं नाही होतं, तर मला काय म्हणायचं आहे की ही संधी विरोधकांना आम आदमी पक्षाने देता कामा नये,
मला असं म्हणायचं की तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण निर्दोष असं विधेयक, मग ते त्यांना पाडू दे. काँग्रेस आणि भाजपाचा विरोध धन लोकपालला हा सर्वश्रुत आहे, तो काही आजचा नाही. तो जर त्यांनी पाडला असतं तर मग गोष्ट वेगळी होती, पण तुम्ही मांडतानाच तांत्रिक चुका जर केल्या आणि त्या जर विरोधकांना संधी मिळाली, मला वाटतं की हे एका परीने विरोधक सुद्धा कांगावं करतायच नाही, आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे. आता हर्षवर्धन म्हणतात हास्यास्पद आहे की अंबानी आणि, अरे अंबानीचे प्रमोद महाजनांचे संबंध सर्वश्रुत आहे, जगजाहीर होते. नरेंद्र मोदी आणि अदानींचे संबंध गुजरातचं पॉवर सेक्टर नरेंद्र मोदीला सर्वश्रुत आहे. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी ह्या भांडवलदारांचेच पक्ष आहेत, त्याच्यावर पुन्हा त्या ते मुद्दे मला वाटतं घेण्यात काही पॉईंट नाही. अरविंद केजरीवाल भांडवलदारांच्या बाजूने एवढं तर काही मला वाटतं की चर्चेला वाव नाही आहे. त्या काँग्रेस आणि भाजपाने ते फार वेळा सिद्ध केलंय. मुद्दा असा आहे की तांत्रिकदृष्ट्या निर्दोष असं जर बिल अरविंद केजरीवालांनी मांडलं असतं आणि मग त्याच्यावर कांगावा केला असता की बघा लोकांना की बघा हे देत नाहीत आम्हाला समर्थन, तर काँग्रेसला आणि भाजपाला विचार करावा लागला असता. आज काँग्रेस आणि ह्या भाजपा या परिस्थितीत नाही आहेत की दिल्लीत जनलोकपाल बिल आलं तर ते विरोध करून त्याला मोडून काढून कसंही करून ते आता कांगावा फक्त चाललाय असं आपण म्हणू. कांगावा मी म्हणणार नाही त्याला, मी असं म्हणणार की निर्दोषत्व नाहीये कायद्याचं, तांत्रिक बाबी पूर्ण केलेल्या नाहीत, म्हणूनच ते विरोधकांना संधी मिळाली. जर गेलं असतं राज्यपालांकडे बिघडलं नव्हतं काही. मला असं वाटतं की ज्या विहित प्रक्रिया आहेत त्या न पूर्ण करता कोणी म्हणेल की आम्ही लोकशाही चालवतो ते शक्य नाही. परंतु दुसऱ्या बाजूला मला एकच मुद्दा फक्त मांडायचा आहे, हे सरकार दिवस एक पहिल्या दिवसापासून असं सरकार आहे की जो खरं म्हणजे खूप भांडणं झालेल्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यामुळे हे लग्न टिकणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे. आता फक्त राजकीयदृष्ट्या कोण कोणावर कुरघोडी करतो आणि जनतेच्या समोर दिल्लीच्या कोण हे दाखवतो की माझ्यामुळे नाही तुमच्यामुळे सरकार पडलं एवढीच ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मी म्हणेन की काँग्रेस भाजप आणि आम आदमी पार्टी तिन्ही पक्ष जिंकतील, पण दिल्लीची जनता हरेल, दिल्लीचं विधिमंडळ हरेल, लोकांचा विश्वास उडेल, लोकांना वाटेल की फ्रॅक्चर्ड माइंडेडची सजा शिक्षा ही आम्हाला अशा प्रकारे जर देत असतील तर ते चुकीचं आहे. पण गेले काही दिवस लोकांच्या विरोधात राजकीय पक्षांचं हे नेहमी चाललेलं आहे की फ्रॅक्चर्ड माइंडेड जेव्हा येतो तेव्हा ते लोकांना ब्लॅकमेल करतात असं सांगून की तुम्ही कुठे आम्हाला पूर्ण मतदान दिले. हे नाहीये, लोकशाही प्रक्रिया आहे आणि ती सत्ताधारी पक्षाला चालवता आली पाहिजे एवढं मात्र मी नक्की म्हणणार. बरोबर सर, तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडताय, पण अरविंद केजरीवाल जसं म्हणाले की सडक ते संसद तक आम्हाला हे आंदोलन घेऊन जायचंय आणि हे आंदोलन घेण्याच्या नादात दिल्लीकरांना कुठेतरी यामुळे वेठीला धरलं जात आहे आणि म्हणून तांत्रिक चुका ज्या आहेत त्या जाणीवपूर्वक ठेवल्या जात आहेत. मी असं मला म्हणायचा अधिकार नाही की ते जाणीवपूर्वक केलं काय, पण मला ही कुरघोडी दिसते आहे. दिल्लीचं सरकार सुरू झालं पहिल्या दिवसापासून फक्त वाद आहेत. मला सांगा कोणतं बेसिक काम झालं, ज्या मूलभूत गोष्टी लोकांना पाहिजेत बदल करून. अरविंद केजरीवालच आंदोलनात नेहमी म्हणत की हंगामा खडा करणं मेरा मकसद नाही, सुरत बदलणी चाहिए, पण गेले 8 तारखेपासून दिल्लीचं सरकार स्थापन झाल्यापासून जे काही दिसतं तो फक्त हंगामाच दिसतोय शपथविधीनंतर. मला एकही कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट दिसत नाही अशी की जी काही गोष्टी केल्या पण त्या मूलगामी बदल घडवणाऱ्या प्रशासनावर शासनावर आणि खऱ्या अर्थाने लोकांचं राज्य आणणाऱ्या अशा नव्हत्या. जनलोकपालवरती प्रतिष्ठा आपली पणाला लावायची का आधी काही गोष्टी करून घ्यायच्या हे स्ट्रॅटेजिकली ठरवता असतं की दिल्लीच्या हिताचे काही निर्णय आधी करून घेऊ आणि जनलोकपाल थोडे वादळ असते ते नंतर ठेवू. पण आता झालंय काय, हे पद्धतच झालेली आहे. काँग्रेसने सुद्धा बाकी 6 बिलं संसदेत बाजूला ठेवली, जे की सिटीजन चार्टर आहे, व्हिसल ब्लोअर आहे, आणि काँग्रेसने काय केलं की धार्मिक बिल ते पहिल्यांदा आणलं. आता त्यामध्ये धार्मिक सुरक्षा बिल आणल्यानंतर गोंधळ होणार हे स्वाभाविक होतं. तर आजकाल एक टॅक्टिकली खेळलं जात आहे, ज्याला सरकार पाडून घ्यायचं आहे किंवा ज्याला स्वतःवर काहीतरी सहानुभूती मिळवून घ्यायची किंवा ज्याला बिलं पास करायची नाहीत दुसरी, ते लोक अशा प्रकारचा कांगावा करतात. हे काँग्रेसने पण दाखवलं, आज थोड्याफार हद्दी पुरतं आम आदमी पक्षानेही दाखवलं असं मी म्हणणार. भले त्यांना ते त्यांच्यावर टीका झाली असं की वाटेल, पण तरीही ती वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे, वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यावरती काँग्रेसची काय प्रतिक्रिया आहे, अंबानींच्या संबंधाची या निमित्तानं सुद्धा चर्चा झाली होती आणि तसा आरोप अर्थात आपने केला होता. सर, आपल्यावरती एक प्रकारे अरविंद केजरीवाल यांनी अंबानींवरती गुन्हा दाखल करण्याचे FIR दाखल करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर कुठेतरी काँग्रेस का हात भाजप के साथ अशी परिस्थिती दिल्लीच्या विधानसभेत पाहायला मिळाली, ही टीका आपल्यावरती होतीये, काय उत्तर आहे आपलं? ज्या वेळेला सर्व गोष्टी आपल्यावर शेकतात त्यावेळेला माणूस कुठेतरी पळवाट काढतो. आतापर्यंत आपण केजरीवालांचं भाषण जे ऐकलं त्याच्यामध्ये कुठेही पॉईंट धरून की सभागृहात ज्या चर्चा होते त्या मुद्द्यावर न बोलता आजूबाजूचं बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याविषयी एकच मी आपल्याला सांगेन की या चळवळीमध्ये या आम पक्षाने ज्या ज्या सवंग वास्तविकेत न आणणाऱ्या घोषणा करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्या आता करू शकत नाहीत आणि मग लोकांना सामोरं कसं जायचं, त्यावेळेला या कोणत्या तरी पक्षांवरती ते खापर फोडायचं आणि आपण बाजूला व्हायचा हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे आणि तो आपल्याला स्पष्ट दिसतोय. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे मिलीजुली बघत अंबानींच्या बाबतीत आहेत असा त्यांचा आरोप निखालच खोटा आहे. या भारतीय लोकशाहीमध्ये उद्योगपती निर्माण होतात, भांडवलामुळे जॉब निर्माण होतात,
प्रोडक्शन निर्माण होतं, संपत्ती निर्माण होते, त्यामुळे ते कुठले काय वेगळे नाही आहेत. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनी मिलीजुली भगत करून हे आम्हाला अशा पद्धतीने केलं अजिबात नाही. भारती यांचं जे वागणं होतं गैरकानूनी, सोमनाथ भारती त्यांच्यावरती त्यांनी विषय आणलेला होता, त्याविषयीच्या मागण्या होत्या. आणि असंवैधानिक जे काय तुम्ही कृत्य कराल त्याला साहजिकच कोणी असेल, कोणत्याही पक्षाचा माणूस असेल, पण जे आपल्या घटनेला मान्य नाही ते जर तुम्ही करायला गेलात तर ते बरोबर नाही. दुसरी बाब तशी आहे की रूल्स, ॲक्ट आणि बायलॉज याच्यातलं मी बायफर्गेशन सांगतो. बायलॉज ह्या संस्थेच्या त्या अंतर्गत कामासाठी असतात. त्यानंतर ज्यावेळेला ॲक्ट, ॲक्ट हा संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मंजूर होतो आणि ॲक्टमध्ये काही कमतरता असल्या तर त्याच्यामध्ये रूल्स येतात. परंतु जर आपण उलटं गेलं तर ज्या ठिकाणी बायलॉ चुकीचे असते त्यावेळेला रूल त्याला ओव्हर हे करतात आणि रूलच्या पुढे ॲक्ट असतो. सो ॲक्ट इज अ सुपर, ॲक्ट हा सगळ्यामध्ये महत्त्वाचा असतो. ॲक्टची जी चौकट आहे त्याला कुठेही बाधा आणून कोणतीही गोष्ट करता येत नाही. मग तांत्रिक चुका केल्या आप गव्हर्नमेंटने, तर सरळ दिसत आहे ना, म्हणजे ॲक्ट ॲक्टच आहे आणि तशा पद्धतीने हे बिल मांडता येणार नाही असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला हे बाजूला विधानसभेचं कामकाज म्हणजे संविधान बाजूला ठेवून ज्या पद्धतीने नको त्या पद्धतीने मांडताय ते चुकीचं आहे. आणि हे स्वतःच सरकार पाडण्यासाठीचा हा सगळा अटक बनावा. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की त्यांनी ज्या सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी ज्या ज्या घोषणा केल्या आणि लोकांना प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला ते आता आपण वास्तविकामध्ये आणू शकत नाहीत, लोकांना दिलेली आश्वासनं पुरी करू शकत नाहीत. अशा वेळेला कुठेतरी पळवाट काढायची आणि हे आम्ही न करता दुसऱ्यांवर कसं तरी आम्हाला यांनी करूच दिलं नाही म्हणून पळवाट काढण्याचा प्रयत्न. बरोबर आहे, सवंग लोकप्रियतेचा प्रयत्न आहे अशी टीका काँग्रेसकडनं होते. यावर आपचं उत्तर सुद्धा आपण घेणार आहोत, मान्यवरांचं विश्लेषण सुद्धा जाणून घेणार आहोत. काँग्रेसनं आताच महादेव शेलार यांनी टीका केली की कुठेतरी सोमनाथ भारतींना वाचवण्यासाठी हा सगळा आटापिटा केला जातोय आणि सरकार पाडण्यासाठी स्वतःहून काँग्रेस हा प्रयत्न अरविंद केजरीवाल यांच्याकडनं होतोय अशी टीका काँग्रेसकडनं होतीये. अंजली दमानिया, काय नेमकं तुमच्याकडे उत्तर आहे? त्यांना मी काय म्हणू तेच मला कळत नाही आहे, कारण आपल्या एका गव्हर्नमेंटने 48 दिवसात, म्हणजे खरं तर 21 दिवसात त्यांनी 18 आश्वासनापैकी 12 आश्वासनं त्यांनी पहिल्या 21 दिवसात पूर्ण केली. तुम्ही मला एक गव्हर्नमेंट दाखवा. आता माझ्या आपल्या दिल्ली सरकारच्या आधी काँग्रेसचं, म्हणजे या भाजपचं राजस्थान असो, छत्तीसगड असो, मध्य प्रदेश असो, सगळीकडे त्यांचे सरकार झालं. कुठल्या टी व्ही चॅनलनी ज्यांना जाऊन विचारलं की बाबा तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेले जेवढे मुद्दे होते त्यापैकी किती पुरे केले, कोणी विचारलं का? नाही. पण आपला विचारलं छान आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण आपकडनं अपेक्षा आहे, कारण बाकी कुठल्याही पक्षाकडनं आता जनतेलाही नाही आणि मीडियालाही नाही ती अपेक्षाच नाही. पण मुळात जे प्रोजेक्ट केलं जात आहे की आप अनारकी करताय, आपनी FDI इन रिटेल नाकारलं, राजस्थानमध्येही नाकारलं. कोणी विचारलं राजस्थानला जाऊन की बाबा तुम्ही FDI इन रिटेल का नाकारलं? पण आज काय होतंय माहितीये, आपच्या हात धुवून मागे लागल्यासारखं दिसतंय. म्हणजे जे सगळे असो, पॉलिटिशियन्स असो, कॉर्पोरेट्स असो, मीडियाही असो, कुठेतरी हात धुवून आहेत हे जरी खरं असलं तरी, म्हणून कायदा तोडून मोडून जाहीरनाम्यात दिलेल्या गोष्टी पूर्ण करण्याचा अट्टहास हा कसा काय होऊ शकतो? कायदा तोडला, सुवर्णा का असं म्हटलं जात आहे, सुवर्णा असं का म्हटलं जात आहे, मला खरंच सांगा तुम्ही कुठला कायदा आम आदमी पार्टीन तोडला, तुम्ही मला सांगा, मी त्याचं उत्तर देते. नाही, राज्यपालांची परवानगी नसताना सुद्धा हे विधेयक दिल्लीच्या विधानसभेमध्ये सादर करण्यात आलं. दुसरा महत्वाचा मुद्दा, देगूडकरांच्या मनात प्रश्न आहे असं मला दिसतंय. नाही अंजलीजी, दोन मुद्दे आहेत. एक तर राज्यपालांची परवानगी नसताना हे विधेयक विधानसभेमध्ये सादर कसं काय झालं, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, कोणतंही विधेयक कामकाजात येतं त्यापूर्वी 48 तास आधी ते लोकप्रतिनिधींना अभ्यासण्यासाठी दिलं जातं, या दोनही बाबी ज्या आहेत त्या पाळल्या गेल्या नाही, या तांत्रिक चुका झाल्या आहेत, हे तुम्ही मान्य का करत नाही? सुवर्णा, याचं मी उत्तर दोनदा दिलं. एक, की याला LG परमिशनची गरज नाही कारण हे फायनान्स बिल नाही. दुसरा प्रश्न जो विचारला गेला तो मी तुम्हाला परत सांगितलं होतं की हे परवाच्या दिवशी पाठवलं गेलं होतं, पण हर्षवर्धन म्हणतायत त्यांना परवा जे पाठवलं होतं त्यात होतं. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.